गुजरात परिवहन महामंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलमधील एसटी आगार बांधण्यात येणार आहे. या आगारातील तळमजल्यावर बस थांबा, प्रवाशी विश्राम कक्ष, दुसऱ्या मजल्यावर बस डेपो आणि महामंडळाचे कार्यालय, तर तिसरा आणि चौथा मजला व्यावसायिकांसाठी असे नियोजन केले असल्याचे तत्कालीन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले होते. हे काम 2020 पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र बांधकाम नियमात बदल झाल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने या आराखड्याला दुरुस्ती सुचवण्यात आल्याचे सांगितले होते. आता महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने यांनी नवीन आराखडा 1 महिन्यात महापालिकेकडे पाठवणार असून 3 महिन्यात सर्व प्रकारची मंजुरी मिळवून बांधकामाला सुरुवात करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता 2022 आगाराच्या कामाला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.